डोंबिवलीतील फडके रोडवरील धक्कादायक घटना. दुचाकीने कागदपत्र मागितल्याने पोलिसाला मारहाण. मारहाण करणाऱ्या दुचाकी स्वाराला अटक. बिना नंबर प्लेटची गाडी थांबवून कागदपत्रांची विचारणा करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला दुचाकी स्वाराने शिवीगाळ करत मारहाण केल्याची धक्कादायक घटना डोंबिवली पूर्व फडके रोड परिसरात काल रात्रीच्या सुमारास घडली. संतोष कांबळे असे मारहाण करणाऱ्या आरोपीचे नाव असून डोंबिवली रामनगर पोलिसांनी संतोष विरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे. डोंबिवली पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले हवालदार रवींद्र करपे काल रात्रीच्या सुमारास डोंबिवली पूर्वेतील फडके रोडवर सहकाऱ्यांसह गस्त घालत होते. याच दरम्यान त्यांना नंबर प्लेट नसणारी दुचाकी भरधाव वेगाने येताना दिसली. करपे यांना संशय आल्याने त्यांनी दुचाकी थांबवण्याचा प्रयत्न केला, मात्र दुचाकी स्वार भरधाव वेगाने दुचाकी घेऊन गणपती मंदिराच्या दिशेने पळून गेला. मात्र करपे यांना ही दुचाकी चोरीची असल्याचा संशय आला. त्यांनी दुचाकी स्वाराचा पाठलाग करत काही अंतरावर त्याला थांबवले व त्याच्याकडे कागदपत्राची विचारणा केली. त्यामुळे संतापलेल्या दुचाकी स्वाराने करपे यांच्याशी हुज्जत घातली, त्यांना शिवेगाळ करत मारहाण केली व तेथून पळून गेला. या प्रकरणी डोंबिवली पोलिसांनी अवघ्या तासाभरात या मारहाण करणाऱ्या संतोष कांबळे या दुचाकी स्वाराला अटक केली.